विद्यार्थी मित्रों, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी बुद्धिमत्ता या विषयामध्ये अक्षरमालेवर आधारित प्रश्नांचा सराव। यामध्ये आजचा प्रश्न आहे, अक्षरमालेच्या प्रत्येक गटातील पहिले आणि तिसरे अक्षर उलट क्रमाने लिहून नवीन अक्षरमाला तयार केली। या अक्षरमालेत 18वे अक्षर 18व्या स्थानावर कोणते अक्षर येईल? पर्याय दिलेले आहेत पा, के, पी, टी, एफ। आता अक्षरमाला तुमची पाठ झालेली आहे, त्यातले गट जर आपण पाहिले तर इथे दिसत आहेत पा, पाच पाचच्या गटामध्ये आपण त्यांची विभागणी केलेली आहे। पहिल्या गटामध्ये ए बी सी डी ई, एफ जी एच आय जे, के एल एम एल ओ, पी क्यू आर एस टी, यू व्ही डब्ल्यू एक्स वाय ही मूळ अक्षरमाला आहे। प्रश्नपत्रिकेमध्ये ही दिलेली असते। तुम्हाला नवीन अक्षरमाला तयार करायची सांगितली, तिचा नियम त्यांनी दिलेला आहे, पहिले आणि तिसरं अक्षर उलट क्रमाने घ्यायचं आहे। पहिल्या गटामध्ये पहिलं आणि तिसरं अक्षर कोणतं आहे तेवढंच फक्त विचारात घ्यायचं आहे। पहिलं आणि तिसरं अक्षर यांचं स्थान बदलायचं आहे, एच्या जागेवर बी सी आणायचं आहे आणि सीच्या जागेवर ए आणायचं आहे। म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचे अक्षर गट तयार होईल, मग सी बी ए डी ही अक्षर गट क्रमिका पहा। त्यानंतर इथे एच आणि एफ यांचा क्रमांक बदलायचा आहे, यांचं स्थान बदलायचंय। एच जी एफ आय जे चौथा आणि पाचवा अक्षर आहे तसंच राहत आहे। यामध्ये के एल एम एल ओ मध्ये के आणि एम यांचं स्थान बदला, एम एल के एल ओ ही अक्षर गट क्रमिका त्या ठिकाणी तयार होईल। त्यानंतर पी आणि आर यांच्यामध्ये स्थान बदला, आर एक नंबरला येईल आणि पी त्याची जागा घेत आहे, म्हणून आर क्यू पी एस टी तयार होईल। आणि पाचव्या गटामध्ये यू आणि डब्ल्यू यांचं स्थान बदलतंय, त्याच्यातून नवीन तयार होईल यू व्ही यू एक्स वाय। अशा प्रकारे ही नवीन अक्षर क्रम मालिका तुमची तयार झालेली आहे। नवीन अक्षर मालिका आता यामध्ये 18व्या स्थानावर कोणतं अक्षर येईल असा प्रश्न आहे। मग चला त्यांना क्रमांक देऊया। आता डावीकडून आपला क्रम नेहमीप्रमाणे 26 अक्षराचा क्रमांक आहे, 25वा वाय अक्षर तिकडे चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 18वं विचारलं पुढे आपल्याला या नंबर टाईप केलं तरी चालतं। 18वा अक्षर त्या ठिकाणी दिसतंय पा, चार नंबरच्या गटामध्ये पी, आणि म्हणून पर्यायामध्ये मला पी कुठे दिसतंय, पर्याय क्रमांक 2 यावर तो आहे, म्हणून उत्तर त्याच उत्तर सूचीमध्ये 2 नंबरचा पर्याय त्याचा गोल तुम्हाला डॉट करायचा आहे।